नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये औचे स्वरचिन्ह हा घटक पाहिलेला होता आणि त्याचा होमवर्क तुम्ही केलेलाच असेल। तर या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत अनुस्वार आणि विसर्ग। यामध्ये अंग अंग अंगठीचं म्हणजे अनुस्वार आणि आहा हे दोन घटक आपण पाहणार आहोत। तर चला आपण सर्वात प्रथम पाहूया अंग अंग अंगठीचं म्हणजे अनुस्वार हा घटक। तर पहा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 46 वरती हा घटक दिलेला आहे। सर्वप्रथम पाहूया अंग अंग अंगठीचं म्हणजे अनुस्वार हा घटक। बघा इथं आपण म्हणतानाच अंग अंग अंगठीचं म्हणतो, तर अंगठीचंच कसं विश्लेषण केलेले आहे पाहूया। अ अधिक अनुस्वार अधिक ग अधिक ठी अंगठी असा हा शब्द तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने पुढे पतंग हा शब्द दिलेला आहे, प अधिक त अधिक अनुस्वार अधिक ग पतंग हा शब्द तयार झालेला आहे। तर अनुस्वार वापरून काल खाली काही शब्द दिले आहेत, त्यांचे आपण वाचन करूया। मवर्ती अनुस्वार मंग, घवर्ती अनुस्वार घंग, शवर्ती अनुस्वार शंग, चवर्ती अनुस्वार चंग, रवर्ती अनुस्वार रंग, सवर्ती अनुस्वार संग, जवर्ती अनुस्वार जंग। म्हणजे शब्दशः अनुस्वारचा जो उच्चार असतो तो न शी जुडलेला असतो। म्हणजे मंद, खाली बघा मंद, म अधिक अनुस्वार अधिक द, म्हणजे इथं अनुस्वारचा उच्चार आपण न असा केला आहे। मंद, घंटा, शंख, चंपा, रंग, संगत, जंगल अशा पद्धतीनं इथे खूप सारे शब्द दिले आहेत, ते पण आपण वाचन करूया। हवर्ती अनुस्वार हंस, सवर्ती अनुस्वार संगत, दवर्ती अनुस्वार दंग, सवर्ती अनुस्वार संत, अवर्ती अनुस्वार अंग, ववर्ती अनुस्वार वंश, थवर्ती अनुस्वार थंड, कवर्ती अनुस्वार कंठ, पवर्ती अनुस्वार पंख, अवर्ती अनुस्वार अंडे, गवर्ती अनुस्वार गंगा, पवर्ती अनुस्वार पंजा, चवर्ती अनुस्वार चंपा, मवर्ती अनुस्वार मंद, रवर्ती अनुस्वार रंक, नवर्ती अनुस्वार नंदन, सवर्ती अनुस्वार सुंदर, त्याला उकार पण आहे, चवर्ती अनुस्वार चंदन, सवर्ती अनुस्वार संसार, जवर्ती अनुस्वार जंगल, तवर्ती अनुस्वार आहे इथं पतंग, नवर्ती अनुस्वार नंतर, मवर्ती अनुस्वार मंगल, अवर्ती अनुस्वार अंगठी आणि गवर्ती अनुस्वार गंमत। तर अनुस्वार वापरून इथे खूप सारे शब्द दिलेले आहेत, त्यांची आपण वाचन बी केलेली आहे। तर खाली अनुस्वार वापरून काही वाक्य तयार केलेली आहेत, ते आपण पाहूया। गंगा मंदिरात गेली, इथं गवर्ती अनुस्वार आहे आणि मवर्ती अनुस्वार आहे। गंगा मंदिरात गेली, मंदिरात शंख वाजवला, मवर्ती आणि शवर्ती अनुस्वार असल्याने मंदिरात शंख वाजवला। चंचलनी घंटा वाजवली, बघा गंगा मंदिरात गेली आणि मंदिरात तिनं शंख वाजवला आणि चंचलनं काय वाजवली, घंटा वाजवली। मंदिरात एक माकड आले, काठी आणली, माकड जंगलात पळून गेली। पण तिथं त्या गेल्यानंतर एक माकड आली मंदिरात आणि त्या दोघींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काठी आणली आणि त्याला दाखवल्यानंतर ते माकड जंगलात पळून गेली। कांचन सुंदर मुलगी आहे, इथे कांचन पण आहे, कावर्ती अनुस्वार आहे त्यामुळे त्याचा उच्चार कांचन। कांचन सुंदर मुलगी आहे, संजू कांचनचा मित्र आहे, संजू कांचनचा मित्र आहे, ते दोघेजण पतंग उडवितात, ते दोघेजण पतंग उडवितात। बघा इथे प्रत्येक शब्दावरती, म्हणजे प्रत्येक नाही पण जिथे जिथे अनुस्वार लागलेला आहे ते गुलाबी रंगाने दर्शवलेला आहे अनुस्वार, तिथे अनुस्वार लावून आपण त्यांचा उच्चार केलेला आहे। कशा पद्धतीने पहा, गंगा मंदिरात गेली, मंदिरात शंख वाजवला,
चंचलनी घंटा वाजवली, मंदिरात एक माकड आले, काठी आणली, माकड जंगलात पळून गेले. कांचन सुंदर मुलगी आहे, संजू कांचनचा मित्र आहे, ते दोघेजण पतंग उडवितात. तर इथं अनुस्वार हा घटक जो आहे तो संपतो. त्यापुढील जो घटक आहे तो लागलीच पाहू आपण. आहा, पान नंबर 47 हा घटक दिलेला आहे. आहा म्हणजे समोर दोन विसर्ग असं आपण त्यांना म्हणतो. बघा, न अधिक म अधिक विसर्ग, त्याला आपण नमह ह असा उच्चार केला जातो. नमह, पुढे आहे अन अधिक त अधिक विसर्ग अंत, पु अधिक न अधिक विसर्ग पुनः, स्व अधिक त अधिक विसर्ग म्हणजे स्वतः. अहाचा जो म्हणजे विसर्गाचा उच्चार ह असा केला जातो. तर अशा पद्धतीने आपण सातवा घटक अनुस्वार आणि विसर्ग पाहिलेला आहे. तर तुमचा आजचा होमवर्क जो आहे तो पान नंबर 47 या अभ्यास करूया यामधील वाचा आणि लिहा, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा, आणि पान नंबर 48 खालील शब्द वाचा व योग्य त्या अक्षरावर अनुस्वार द्या, आणि 4 टिंबे जोडून चित्र पूर्ण करा व ते रंगीत धागे वा कागदाने सजवा, आणि शेवटी आपण पाहिलेल्या अनुस्वाराच्या त्या ओळींबद्दल म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला शोधून लिहायची आहेत. तर हा होमवर्क तुम्ही ग्रुपवरती सेंड करू शकता. ह्या पुढील घटक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.